राहुरी तालुक्यातील धामोरी खुर्द मध्ये धामोरी गावापासून ते रेल्वे स्टेशन पर्यंतचा रस्ता डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे। गेले 3 महिन्यांपासून हे काम पूर्ण झाले होते। आजच्या मितीला हा डांबरीकरण रस्ता पूर्णपणे उधळला गेला आहे। या कामामध्ये अभियंता असेल, ग्रामसेवक असेल, यांनी कुठल्याही प्रकारचे लक्ष दिले नाही। लक्ष न दिल्यामुळे या रस्त्याच्या कामामध्ये मोठा अपहार झालेला दिसून येत आहे। तसेच त्या रस्त्याच्या कामाचे अंदाजपत्रक बोर्ड लावले गेले नाही, त्या माध्यमातून समस्त गावकरी धामोरी खुर्दचे संतप्त झालेले आहेत। या रस्त्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी। धामोरी खुर्दमधील भ्रष्टाचार अग्रेसर असलेले गाव, त्या गावातील भ्रष्टाचार थांबता थांबेना, अधिकाऱ्यांना होणार कधी जाण? प्रतिनिधी सोमनाथ वरपे, MyTV मराठी, राहुरी। धामोरी खुर्द ग्राम पंचायती स्टेशनपर्यंत हा रस्ता झाला आहे। 3 महिने झाले त्या रस्त्याला, पण या रस्त्याची आता सध्या अशी दुर्दशा झालेली आहे, डांबरी रस्ता आहे, पूर्ण माती झालेली आहे। म्हणजे शासनाचा जो निधी आला त्याचं पूर्ण मातीमोल झालेलं आहे। हे काम करीत असताना हा ठेकेदारने एकदम निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे, आणि निकृष्ट दर्जाचं काम करून ज्यावेळेस याचं काम चालू होतं त्यावेळेस ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलेलं नाही। धामोरी खुर्द गाव आहे आणि इथं सगळा भ्रष्टाचार चालू आहे, आणि त्याच्यातून निराशतेच्या आता एवढी दुर्दशा झालेली आहे। म्हणजे एवढा सरकारचा निधी येऊन पण शेवटी लोकांना हा त्रास सहन करावा लागतो आहे। तरी माझी म्हणजे आता हा रस्ता झाल्यानंतर अभियंता असतील, उपअभियंता असतील, यांनी हा रस्त्याची पाहणी केली असेल, त्यांनीच बिलं मंजूर करून दिली असतील ना। म्हणजे त्यांनी कोणत्याही प्रकारची काही पाहणी केली नाही, रस्ता कसा झाला आहे, काय झाला आहे, त्यांचे बिलं काढून घेतले आणि काय म्हणजे त्यांनी कोणत्याही प्रकारचं लक्ष नाही दिलं याच्यामध्ये सगळेजण। तर हे जे कोण ठेकेदार असेल त्याच्यावर वरिष्ठांनी तात्काळ कारवाई करावी। अतिशय निकृष्ट दर्जाचं काम करीत ठेकेदार। कामाला किती झाले? 3 महिने झाले आहेत, हा रस्ता उधळला आहे।